तर आता आपण बघणार आहोत सदाशिव भाऊ। सदाशिव भाऊ कोण होते? तर हे पाणीपतच्या लढाईमध्ये वीरमरण आलेले एक मराठे। पेशव्यांची ज्यावेळेला राजधानी निर्माण झाली त्यावेळेला विश्वनाथराव पेशवा, त्यांना दोन मुलं होती, एक होता बाजीराव आणि दुसरा होता चिमाजी। चिमाजी हा जरा मोठा होता आणि बाजीराव लहान होता। परंतु झालं असं, छत्रपती शाहूराजांनी बाजीरावाकडे राजगादी दिली आणि चिमाजी अप्पाला साम्राज्यात मोठ्या पदावर ठेवलं होतं। त्या चिमाजी अप्पांचा मुलगा म्हणजे हा सदाशिवराव भाऊ होता। आणि ज्यावेळेला अफगाणांशी संघर्ष घडून आला त्यावेळेला नानासाहेब पेशव्यांनी हा सदाशिवराव भाऊ आणि त्यांचा स्वतःचा मुलगा विश्वासराव भाऊ या दोघांना पानिपतच्या युद्धावर पाठवलं। तर पानिपतचं युद्ध म्हणजे काय आहे? तर पानिपत हे हरियाणा राज्यामध्ये असलेलं एक विस्तीर्ण मैदान आहे। पानिपत तिथे अफगाणिस्तानकडून आलेले अहमदशहा अब्दालीचं सैन्य आणि इकडून मोगल बादशहाच्या सहकार्यासाठी करारानुसार गेलेलं मराठ्यांचं सैन्य हे त्या रणांगणावर येऊन ठेपलं। आणि म्हणून त्या ठिकाणी जे झालेलं युद्ध आहे त्याला पानिपतचं युद्ध असं म्हणतात। यांच्यासोबत त्या पानिपतच्या युद्धामध्ये इब्राहिम गार्दी नावाचा एक तोफखान्याचा प्रमुख होता। हा इब्राहिम गार्दी तोफखान्याचा असलेला प्रमुख याने सुरुवातीला देखील उदगीरची जी लढाई झालेली होती त्या उदगीरच्या लढाईमध्ये, आता उदगीरची लढाई कोणामध्ये झाली तर पेशवा आणि निजाम म्हणजे हैदराबादचा निजाम यांच्यामध्ये जी लढाई झालेली होती ती लढाई उदगीरची लढाई, या उदगीरच्या लढाईमध्ये देखील या इब्राहिम गार्दीने शौर्य दाखवलं होतं आणि मराठ्यांचं साम्राज्य अबाधित ठेवलेलं होतं। तो इब्राहिम गार्दी या पानिपतच्या युद्धामध्ये तोफखान्याचा प्रमुख होता।